आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तारदाळ येथे सन्मती विद्यालयाने केरळ पूरग्रस्तांसाठी धान्य व कपडे गोळा करून जपली माणुसकी. श्री बाहुबली विद्यापीठ संचलित तारदाळ येथील सन्मती विद्यालयाने केरळ पूरग्रस्तांसाठी 330 किलो धान्य व 400 नग कपडे देऊन माणुसकी जपली आहे. शिरोळचे दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी आवाहन केलं होतं. यावेळी अनेक जीवनावश्यक वस्तू ही मुख्याध्यापक सुरेश चौगुले व पर्यवेक्षक एस एस पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्य अन्नपूर्णा चौगुले, मंगल चौगुले, दत्त कारखान्याचे कर्मचारी प्रसाद पांदारे, सावंत चौगुले, विजय चौगुले, रामगुंडा पाटील, सूरज पाटील यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी ज्वारी व तांदूळ प्रत्येकी 100 किलो, गहू 80 किलो, कडधान्य 10 किलो, बिस्किटे 3 बॉक्स, साडी व पॅन्ट शर्ट प्रत्येकी 200 नग यासह अनेक जीवनावश्यक वस्तू देऊन सन्मती विद्यालयाने माणुसकीचा गहिवर जोपासला आहे. आदरणीय गणपतराव पाटील चेअरमन दत्त सहकारी साखर कारखाना यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बाहुबली विद्यापीठ संचलित सन्मती तारदाळ या ठिकाणाहून आम्ही सर्व अध्यापक बंधू भगिनी सर्व विद्यार्थी यांच्या वतीनं केरळ येथील आसमानी संकट उद्भवलेल्या बंधू भगिनीकरता 300 किलो धान्य, अनेक साड्या, अनेक कपड्यांची जोड, त्यानंतर खाऊची पाकिटे हे सर्व आम्ही पाठवत आहोत. तेथील सर्व बंधू भगिनींना सुशांती लाभो असे मी ईश्वरसिंह प्रार्थना. मुख्याध्यापक सुरेश चौगुले म्हणाले, माजी आमदार सारे पाटील यांचे सुपुत्र उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी सर्वप्रथम केरळ राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले. त्यानुसार आपण सन्मती विद्यालयाच्या मार्फत धान्य व कपडे देऊन माणुसकीचे कर्तव्य करीत आहोत. यावेळी स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक एस एस पाटील यांनी केलं. रावसाहेब मगदुम यांनी आभार मानले. कपडे व धान्य संकलनासाठी सन्मतीच्या अध्यापकांनी परिश्रम घेतले. महानकारी न्यूज साठी तारदाळहून संदीप इंगळे.